आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रकाश खोत यांना आदर्श शिक्षक तर सुजाता खोत सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित. कुरुंदवाड येथील प्राथमिक शिक्षक प्रकाश खोत यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर त्यांच्या पत्नी सौ सुजाता प्रकाश खोत यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकाश खोत व सौ सुजाता खोत हे पतीपत्नी प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. प्रकाश खोत यांना मासिक हिंदवी या संस्थेकडून हिंद विभूषण पुरस्कार सोहळ्यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्येष्ठ इतिहासक संशोधक प्राध्यापक अरुण घोडके यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिलराव यादव हे होते. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, आर सी हिरेमठ, मासिक हिंदवीचे संस्थापक प्रकाश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी एकूण 26 जणांना विशेष पुरस्कार वितरण करण्यात आले. हा पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदयजी शिंदे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राहक संघटनेचे अध्यक्ष शानूर मुजावर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते शिवाजीराव साखरे, राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा कदम यासह संस्थेचे पदाधिकारी, संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दाम्पत्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. महानकर न्यूजसाठी अभय वाळकुंजे.